हॅलो मित्र मैत्रिणींनो, आज पल्स ऑफ माइंडवर आपले स्वागत आहे. खूप दिवसांनी हा व्हिडिओ करते आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे, मुंबईत तर मुसळधार पाऊस चालू आहे. मुंबई पुणे रस्ता हा आता आपल्याला काही वेगळा राहिलेला नाही आहे, नवीन राहिलेला नाही आहे, कारण आपण नेहमीच त्याच्यावर प्रवास करत असतो. आता तर एक्सप्रेस झाला आहे आणि एक्सप्रेसमुळे जुना रस्ता बरेचसे लोक वापरत नाहीत, पण आमचा जुना रस्ता खूप आवडता असल्याने बहुतेक वेळा आम्ही हाच रस्ता घेतो. हायवेवरचे सौंदर्य अतिशय बघण्यासारखे आहे. मुंबईकडे येताना लोणावळ्याच्या आधी कामशेत म्हणून एक जागा लागते. ह्या कामशेतचं मेन मार्केट आणि ती एरिया हायवेने सोडली की जसं आपण पुढे येऊ तसं लेफ्ट साईडला एक रस्ता आतमध्ये जातो आणि तिथे बोर्ड लावलेला असतो मानसी व्हॅली. खूप वर्षापूर्वी, आता ह्या गोष्टीला साधारण 32 वर्ष झाली, त्यावेळी इथे बंगले प्लॉट्सची स्कीम आली होती आणि तिथे काहीही नव्हतं म्हणून तिथे काही जाण्याचा निर्णय घेतला गेला नाही. परंतु आमच्या मनामध्ये मानसीवाली ही नेहमीच ताजी राहिली. तो बोर्ड बघितला की नेहमी असं वाटायचं की इथे मात्र आता गेलं पाहिजे, काय झालं असेल डेव्हलप ते जाऊन बघायला पाहिजे. म्हणून एक दिवस आम्ही गेलो आणि बघितलं, मानसी व्हॅली फारच सुंदर आहे. तिकडच्या लोकलना विचारलं की मानसी व्हॅली कुठे आहे, ते म्हणाले की ही सगळीच मानसी व्हॅली आहे. म्हणजे माझा खरं म्हणजे गैरसमज होता की प्लॉटिंग केलेले बंगले म्हणजे मानसी व्हॅलीची कॉलनी, पण त्यांनी सांगितलं की नाही, ही पूर्ण एरिया जी सगळीकडून डोंगराने वेढलेली आहे आणि मध्ये ही व्हॅली तयार झालेली आहे, ह्याला मानसी व्हॅली म्हणतात. इथे प्रामुख्याने तांदळाची शेती होते आणि सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि ह्या पावसामुळे छोटी छोटी रोपं, तांदळाची रोपं लावली आहेत, ते तृणअंकुर आलेले आहेत आणि एवढं सुंदर दिसतं आहे की डोळ्याचं पारणं अगदी फिटून जातं. इथे आंबेमोहर प्रामुख्याने होतो आणि त्याच्यानंतर इंद्रायणी ही तांदळाची जातसुद्धा होते. अजून वातावरणात तो वास दरवळत नाही आहे कारण त्याला अजून लोंब्या आलेल्या नाही आहेत, पण गावं फार सुंदर आहेत. गावांची नावं पण अगदी वेगळीच वाटली. नाणेनंतर जे दिसलं त्याचं नाव ताजे, साते, किती वेगळीच नावं आहेत नाही का. इथे आलो नसतो तर हे सौंदर्य आम्हाला काही बघायला मिळालं नसतं. टुरिस्ट तर भरपूर येतात, लोणावळा, खंडाळा, मळवली, पण इथे पर्टिक्युलर ह्या जागेवर कोणी येत नाही कारण इथे काही राहण्याची सोय नाही आहे. फक्त आपण येऊन निसर्ग पाहू शकतो आणि मानसी व्हॅलीची ही आठवण आपण आपल्या मनात कायम ताजी ठेवू शकतो.